लास्ट मिनिट अगदी दोन दिवसांपूर्वी रंग चेंज झाला आणि मला असं झालं की आता मी काय करू. मला उंच माझा झोका ही मालिका सगळ्यात जास्त आवडते. माझं पर्सनली लक्ष सर्वोत्कृष्ट कुटुंब आणि ऑब्व्हियसली सर्वोत्कृष्ट मालिका या दोन अवॉर्ड्सकडे आहे. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. झी मराठीला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील सुंदर अभिनेत्री आणि माझी फेवरेट माझ्यासोबत आहे. कमाल लुक आहे. लुकबद्दलच काय सांगते. मला हा माझा लुक खूप आवडला आहे, कारण स्पेशली माझा ब्लाऊज मला स्वतःला खूप आवडला आहे, कारण वेल्वेट आणि त्यातला जो एक रॉयलनेस आहे तो येतो आहे. आणि पर्पल हा जो जांभळा जो रंग आहे तो स्वतःच एक असा रिच आणि रॉयल रंग आहे, तर तो आम्हाला आमच्या शोसाठी तो चूज केला आहे. तर आय एम व्हेरी हॅपी. आणि जसं मी मगाशी पण सांगत होते कोणाला तरी की आधी वेगळा रंग होता आणि मग मी ती तयारी करून बसले होते की सॉरी म्हणजे कोणता रंग होता आधी. आधी नारंगी म्हणजे ऑरेंज होता आणि ऑरेंजही मला आवडतो पण ऑब्व्हियसली आपल्या झीचा रंग आहे ऑरेंज. पण मी ते सगळी तयारी करून बसले की त्या रंगाची साडी ब्लाऊज हे ते दागिने सगळं घेऊन ठेवलं आणि लास्ट मिनिट अगदी दोन दिवसांपूर्वी रंग चेंज झाला आणि मला असं झालं की आता मी काय करू. सगळं मी घेऊन ठेवलं आहे पण मग मी मॅनेज केलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ॲक्च्युली हे जास्त बेटर आहे. तर हे कॉम्बिनेशन मला प्रचंड आवडलेलं आहे. हा ब्लाऊज त्या साडीवर मी घालणार होते पण मी या साडीवरती आता तोच ब्लाऊज ॲडजस्ट केला, पण ॲडजस्टमेंट न वाटता हे मला जास्त आवडलं आहे. मी तुला खरं सांगते, झी मराठीच्या पेजवर तुझा लुक रिव्हील झाला. सो मी बघितलं म्हटलं वाव हे काहीतरी नवीन आहे आणि छान वाटतं आहे. सो मला माहिती होता तुझा. हां, पण हा एक्सपेरिमेंट माझा वर्कआउट झाला आहे. आता अवॉर्ड सोहळा आहे आणि 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बऱ्याच मालिकांचे इथे फ्लेक्स लावलेले आहेत आणि एक गोष्ट म्हणजे हर्षदा ताईचं कमबॅक होतं आहे पुन्हा. सो हर्षदाईला भेटली आहेस. हर्षदा ताई खूप बिझी आहे, मम्मा म्हणते मी तिला. तर ती मला दिसते आहे नुसती येताना जाताना. मी तिला हाय पण म्हणू शकले नाही अजून, पण आता ती आपल्याच फॅमिलीमध्ये आली आहे आणि माझ्याजवळच कुठेतरी तिचा सेट असणार आहे अशी मी खबर काढली आहे. तर मी तिला सारखं जाऊन त्रास देणारच आहे. तर ते सुरू आता होणार आहे. ती लांब होती इतके दिवस माझ्यापासून, आता ती जवळ आली आहे. तर ती मम्मा आहे, ती आधी मम्मा होती, आता जास्त जवळ आली आहे ती झीमध्ये आल्यापासून. सो 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याआधी प्रेक्षक म्हणून प्रत्येकजण असायचं. सो याआधी कोणती मालिका फॉलो केली आणि कोणती मालिका सगळ्यात आवडायची. खरं तर सगळ्याच मालिका मी वेळ मिळेल तसा, म्हणजे कलाकार असल्यामुळे फार वेळ मिळत नाही, पण जमेल तशा मी सगळ्याच मालिका बघितल्यात. जुन्या पण सगळ्या बघितल्यात, पण मला उंच माझा झोका ही मालिका सगळ्यात जास्त आवडते. बिकॉज ती त्या काळातली आहे. ते लुक्स मला फार आवडतात, म्हणजे खोपा, त्या साड्या, ते दागिने, तो साधेपणा मला फार आवडतो. तर आणि मला स्वतःलाही जर गिवन अ चॉईस की कसं तयार व्हायला आवडेल, कुठल्या कॅरेक्टरसाठी कसं तयार व्हायला आवडेल, तर मी शक्यतो प्रयत्न करते की कमी, सगळं कमी करावं, म्हणजे फार कमी हेअरस्टाईल असावी, फार जास्त दागिने नसावे, पण मला तसे कॅरेक्टर्स मिळतात. मी तेही आनंदाने करते, पण त्या मालिकेमध्ये जसं साधेपणा होता ना, त्यामुळे मला ती मालिका जास्त आवडते. मगासपासून माझं लक्ष तुझ्या हाताकडे जात आहे. सो प्लीज एकदा प्रेक्षकांना दाखवशील. हे मी पहिल्यांदाच घातलं आहे, थोडंसं लूज आहे पण मला आवडतं आहे. बांगड्या नेहमीच मी खूप बांगड्या घालते, मला आवडतात बांगड्या, पण हे जरा आज काहीतरी वेगळं करूयात म्हणून. आणि ते छान वाटतंय मला असं वाटतं हातावर. खूप सुंदर वाटतं म्हणून म्हटलं माझी नजर तिथे जाती सतत. मुलींची नजर बरोबर जाते दागिन्यांवर. बरं, आतमध्ये अवॉर्ड सोहळा सुरू आहे आणि नॉमिनेशन्स मिळालेले आहेत मालिकेला. खूप नॉमिनेशन आहेत. सो आत्ता मॅनिफेस्ट काय करशील. आमच्या मालिकेलाही मालिकेमध्येही काही जणांना अवॉर्ड्स मिळालेत, पण आमचं लक्ष, माझं पर्सनली लक्ष सर्वोत्कृष्ट कुटुंब आणि ऑब्व्हियसली सर्वोत्कृष्ट मालिका या दोन अवॉर्ड्सकडे आहे. तर बघूया काय होतं, कारण दोन कॅटेगरीज आहेत, एक सर्वोत्कृष्ट आणि एक लोकप्रिय. तर लोकप्रिय तरी मिळेल असं मला वाटतं आहे. तर लेट्स होप फॉर द बेस्ट. नक्कीच मिळेल. सो थँक्यू सो मच आणि एन्जॉय कर ही वाईब. यस, थँक्यू थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.